19 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार असून पोलीस भरतीची जबाबदारी ही स्थानिक पोलीस विभागावर सोपविण्यात आली आहे. नागपुरात वेगवेगळ्या पदासाठी 1602 जागांसाठी भरती होणार असून याकरता 85,284 अर्ज भरण्यात आले आहे अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आज पत्र परिषदेत दिली. डीजी ऑफिस कडून आम्हाला सूचना देण्यात आलेली आहे की आज 1 वाजता सर्वांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स आपल्याकडे जे भरती होणार आहे ते पोलीस रिक्रुटमेंट म्हणजे पोलीस भरती प्लस प्रिझन्स डिपार्टमेंटची जे वेकन्सीज आहे त्याच्यासाठी आणि ही दोन्ही भरती आमचे मार्फती म्हणजे पोलीस डिपार्टमेंट हे भरणार आहे. याच्यात ही भरती आपली पोलीस जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पोलीस शिपाई भरती 22-23 करिता आपल्याकडे जवळपास 347 पद आहे जे आपण भरणार आहे. तसेच प्रिझन डिपार्टमेंट जेल डिपार्टमेंटसाठी 255 आहेत. 347 जे पद आहे त्याच्यासाठी आम्हाला जवळपास 29,987 अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्याच्यात पुरुष उमेदवार जे आहे 22,269 आहेत त्याचे अर्ज. तसेच महिला आहे त्याच्यात 7,713 आणि तसेच तृतीयपंथी जे आहे उमेदवार ते आहेत 5. त्याशिवाय जसं मी सांगितलं की 22-23 जे जेल डिपार्टमेंट त्याच्यासाठी जे आहे 255 त्याच्यात एकूण प्राप्त जे अर्ज आमच्याकडे आलेले आहे ते आहे 55,297 आणि त्याच्यात पुरुष उमेदवार आहे 39,674 आणि महिला अर्जदार आहे त्याच्यात 15,618 आणि त्याच्यासाठीही जे तृतीयपंथी उमेदवार आहे ते त्यांचे 5 अर्ज आमच्याकडे आलेले आहे. तर हा एकूण भरतीच्या आराखडा आहेत आपल्याकडे आणि याच्यासाठी जे आमची भरती पोलीस मुख्यालय जे आहे ग्राउंड तिथेच आम्ही भरवणार आहे आणि याच्यासाठी जे जे सूचना आहे आम्ही वेळोवेळी जे उमेदवार आहे त्यांना सगळ्यांना दिलेली आहे. पोलीस भरतीसाठी आमचे जॉईंट CP अश्वती दोर्जे ती त्याचे अध्यक्ष राहतील आणि तसेच जे जेल डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी आपले ॲडिशनल CP क्राईम श्री संजय पाटील हे ते अध्यक्ष राहणार आहेत त्याचे.